राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून स्टेट बँकेच्या वतीने पनवेल शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI मध्ये सोमवारी जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आलंय. स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुनील उभारे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे यंत्र कार्यान्वित करण्यात आल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शुद्ध आणि पुरेसे पाणी उपलब्ध झालं आहे. पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही रायगड जिल्हा ITIची पितृसंस्था असून हजारो विद्यार्थी ते शिक्षण घेत आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम ही संस्था करीत आहे. मात्र या संस्थेत अनेक गैरसोयी आहेत. भारतीय स्टेट बँकेने सामाजिक बांधिलकीतून गांधी जयंतीचे औचित्य साधून या संस्थेला जलशुद्धीकरण यंत्र दिले आहे. बँकेचे शाखा प्रबंधक बरखा चंद्रा, शिरीष काळे, सुरेंद्र साळवी, आशा कनाल, गंगाधर गुंडा, विलास पाटील यांच्यासह मान्यवर विद्यार्थी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते. त्याबद्दल विद्यार्थ्यांनी स्टेट बँकेचे आभार मानले. केवळ एज्युकेशन लोन पुरता बँकेचा संबंध न राहता विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी बँकेने राबवलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.